नगर परिषदेच्या शून्य नियोजनामुळे दिग्रस शहराच्या नागरिकांच्या घशाला कोरड पडल्यामुळे अनेक महिला नगर परिषद येथे धडकल्या. परंतु महिला यांची समस्या जाणून घेण्यासाठी पाणी पुरवठा योजना कार्यालयात कोणीही उपस्थित नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पाणी पुरवठा विभागाला कुलूप लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय. ज्वलंत पाणी प्रश्न असताना दिग्रस शहरातली वाल्मिक नगर, मोतीनगर, बौद्धनगर या सर्व शहराच्या नगरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 11 दिवसाआड पाणीपुरवठा होत असून नळ पाणीपुरवठा 1 तासाच्या आत बंद केल्या जात आहे. त्यामुळे कुटुंबाचा पाण्याविना उदरनिर्वाह कसा करावा याचा पेच निर्माण झालाय. शेकडो कोटी रुपये खर्च करून अरुणावती पाण्याचा प्रकल्प दिग्रस शहरामध्ये आणला गेलाय. या अरुणावती धरणातून वाशिम जिल्ह्यात शुद्ध पाणीपुरवठा नियमित होत आहे. तसेच दिग्रस शहरामध्ये अरुणावती धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी सुद्धा करोडो रुपयांचा निधी खर्च करून पाईपलाईन आणल्या गेली. मात्र शून्य नियोजनामुळे व कामामध्ये कमिशनची गुणवत्ता असल्यामुळे पाईपलाईन होऊनसुद्धा दिग्रस शहराच्या नागरिकांची दुरावस्था दिसून येत आहे. त्यामध्ये नव्याने पाईपची भर घालण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी विशेष परिश्रम घेऊन 40 कोटी रुपये पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दिग्रस शहरासाठी आणले आहे. त्या पाणीपुरवठ्याचे काम बाकी आहे. निगरगट्ट नगर परिषदेने ज्वलंत पाणी प्रश्न याकडे लक्ष घालून शहरातली महिलांनी पाणी समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अध्यक्ष भाजपा कल्पनाताई पवार यासह इतर महिलांनी पाणी पुरवठा विभागाला कुलूप लावून प्रशासनाला केली आहे. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.